दरम्यान वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता आणखी एका मशिदीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील श्रीरंगपट्टण इथे जमा मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशिदीचा ताबा हिंदूंकडे द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी विचार मंचच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आहे. तर 236 वर्षांपूर्वी 1782 मध्ये टिपू सुलतानं हनुमानाचं मंदिर पाडून मशीद पाडल्याचा दावा या ठिकाणी केला होता आणि टिपू सुलतानं एका पर्शियन शासकाला लिहिलेल्या पत्राचा आधार घेत हा दावा करण्यात आला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय आणि मशिदीच्या स्तंभावर हिंदू श्लोक लिहिण्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. आपण पाहतो आताची ही महत्वाची बातमी. सध्या धर्मावरून चांगलंच राजकारण सुरू आहे आणि आता कर्नाटकमधली ही घटना आपण पाहतोय.